म्हणून कार्य तयाचं निस्वार्थ आणि पाक आहे। साहेबांच्या विषयी थोडंस, कार्य तयांचं निस्वार्थ आणि पाक आहे म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे। कार्य तयाचं निस्वार्थ आणि पाक आहे म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे। जनतेसाठी कार्य करू शकणारे धनंजय मुंडे साहेब या परळीचं नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राचं नाक आहे, महाराष्ट्राचं नाक आहे। म्हणून परत एकदा कोमलताईने गीत सादर करायचं आहे। हा आपला आराध्य दैवत ज्याने वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचं गीत आपल्या समोर कोमलताई सादर करीत आहे। शिवराय आमची जान आहे, शिवराय आमचा प्राण आहे, शिवराय आमची जान आहे, शिवराय आमचा प्राण आहे आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला या जगात मान आहे, या जगात मान आहे, या जगात मान आहे। म्हणून एक छत्रपतींचं गीत आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्राची महागायिका सौ कोमलताई करण पाटोळे। या ठिकाणी मी राजा शिव छत्रपतीचं गीत गात आहे। महिलांनी समोर येऊन बसायचं आहे, महिलांना पुरुष बांधवांनी रस्ता दाखवायचा आहे। ज्यांना ज्यांना माहिती नाही अशा महिलांना दाखवायचं आहे। म्हणून ऐकूयात राजा शिव छत्रपतीचं गीत। अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणजेच राजा शिव छत्रपती। राजा शिव छत्रपतींचा जन्म कुठे झाला हे सांगितलं पाहिजे, सर्वांना माहिती आहे, पण गाण्यातून सुद्धा सांगितलं पाहिजे। शिवनेरी वर शुभा जन्मला, शिवनेरी वर शुभा जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती। अहो दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती। ए मावळ्या नो दैवत छत्रपती, होता आशीर्वाद हो पाठी। म्हणून काय म्हणायचं, अहो दैवत छत्रपती, आपलं दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी।
घराया आले गेले असे किती म्हणून म्हणायचं आहे दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की दैवत छत्रपती